ही जोरात चालू झाला आणि माझा असा विचार आहे, आता आहे ना सनसेट पॉईंटवर जायचंय. मला माहिती सनसेट तर दिसणार नाही, बट तिथून दिसणारी जी ग्रीनरी आहे आणि तिथून दिसणारा जो व्ह्यू आहे ना तो खूप मस्त दिसेल. तर पावसाच्या कंटाळ्यामुळे कोणीच येत नाही आहे, झोपलेले आहे. म्हणजे जळगावमध्ये कॉन्टेंट बनवणं एकदम कठीण आहे, काय एवढंसं जळगाव आणि त्यामध्ये काय डेली ब्लॉग करायचा. कुठे चाललाय? अभ्यास करायला. ते नाही रे, कुठे चाललाय तू राहिला आता? मित्राकडे. मित्राने घर दिलं का राहायला? कसे मध्ये यायला हे करते मम्मी असे ना हे करते, मला राग येतो खूप मम्मीवर. राग येतो नाही, घाण करता येते इथे, वास येतो त्याचा. काही वास येतो? हे मेकॅनिक आहे तर बोलताय की 10,000 मध्ये इंजिन न्यू ना म्हणायचा. भाई 10,000,000 देतोय तर आताच देतो मी. बोल. 10,000,000? हा. सो हे गाईज, व्हॉट्सअप, कसे तुम्ही सर्वे? होप सो तुम्ही सर्वे छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज मी आता उभा आहे गच्चीवर आणि गच्चीमध्ये पावसात ब्लॉग बनवतोय मी आणि मस्त हलका हलका पाऊस चालू आहे आणि मस्त हिरवं हिरवं झालेलं आहे. माझ्या आजूबाजूला पाऊस पडला ना तर त्यामुळे छान असं ग्रीनरी येते. हाही जोरात चालू झाला आणि माझा असा विचार आहे, आता आहे ना सनसेट पॉईंटवर जायचं आहे. मला माहिती सनसेट तर दिसणार नाही, बट तिथून दिसणारी जी ग्रीनरी आहे आणि तिथून दिसणारा जो व्ह्यू आहे ना तो खूप मस्त दिसेल. तर त्यामुळे माझी अशी इच्छा चालू आहे की आता तिथे जाऊ. भिजला तर भिजला पण मजा येईल यार तिथे एवढ्या थंडीमध्ये, म्हणजे एवढ्या पावसात आणि या नेचरमध्ये तिथे जायला. बघतो आता कॉल करून की कोण कोण येतं म्हणून, जे फ्री असतील ते येतील. हे वातावरण, ही हवा बदलत जाते तर मजा घेत जायची आहे या वातावरणाची आणि हवेची. वेगळीच मजा येते त्यांच्यासारखं नाही की एकाच ठिकाणी बसून झोपून राहायचं. मम्मी ते बसलेली वाती बनवते आणि तिथे व्हिडिओ बघते मम्मी युट्यूबवर. व्हिडिओ बघून काय समजतं? व्हिडिओ मधून समजतंय काय काय झालेलं आहे काय काय. तर संध्याकाळचे वाजलेले 6 वेद आलेला आहे घरी क्लासवरून. तो आता परत चाललेला आहे त्याच्या फ्रेंडकडे. बाय द वे ना तुम्हाला माहिती होतं मी जाणार होता यार, पण अशा वेळेस आहे ना सगळेजण पाठ दाखवता की कोणीच नाही येते डायरेक्ट, म्हणे मी इकडे बिझी आहे, मी इकडे बिझी आहे. पावसाच्या कंटाळ्यामुळे कोणीच येत नाही आहे, झोपलेले आहे. म्हणजे जळगावमध्ये कॉन्टेंट बनवणं एकदम कठीण आहे, काय एवढंसं जळगाव आणि त्यामध्ये काय डेली ब्लॉग करायचा. फॅमिलीचा डेली ब्लॉग असेल पण घडीघडी ते पण बोर होऊन जातं ना बघून बघून. आता ही फॅमिली तुम्ही याला बघून तर बोरच झाले असतील म्हणून तो आता चाललाय घर सोडून. याला कपडे दिले का मम्मी जास्तीचे? कुठे चाललाय? अभ्यास करायला. ते नाही रे, कुठे चाललाय तू राहायला आता? मित्राकडे. मित्राकडे? मित्राने घर दिलं का राहायला? दिलं. चल जा लवकर जा. बाय बाय. तेरे चमचे आ गए तेरे को लेने के लिए. चल रे, चल जा का तुम्ही पण अभ्यास करायला. चलो हा येतोय, आपण येतोय. चला जा. अभ्यासाचं नाव ऐकून त्यांना आवडलं नाही. चल बाय बाय. दे का खायला? देत आहे का खायला? का बरं संपलं का खायचं? विचार नाही रे. देतोय रे मी तुम्हाला, थांबा. सरक सरकणार मी. फटके नाही, दूध आणि पोळी. बघ 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 कसे मध्ये यायला हे करते ते. मम्मी असे ना हे करते, मला राग येतो खूप मम्मीवर. राग येतो नाही, घाण करता येते इथे, वास येतो त्याचा. काही वास येत नाही. काही वास येत नाही. पाणी टाकल्यावर चालू जाते सगळी घाण. तू थोडी टाकतोय पाणी? हा मग तू टाकू दिल तर टाकेल ना. सकाळी सांगितलं होतं तुला नळी लाव म्हणून. चला रे, चला या घरात या. येतोय का? येतो. ये ना. हा तू निघ बाहेर. हे बघ. नको ना, नाही सांगितलं ना समजत नाही का एकदा. त्यांना लागतं ना, तुला नाही समजत ते. हा तू नाही खाल्लंय का मम्मी कधी लहानपणी? मार हा खाल्लंय ना. मग तुला नाही माहिती कसं लागतं? मला विसरली मी आता. ते विसरली का? मी आता आलेलो होतो सिद्धेशच्या घरी. तो बघा तो आहे ना मस्त गावागाव फिरून येतोय. बाई झालं का फिरून? बाई मी तर उठल्या उठल्या व्लॉग बनवतो, जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा. सध्या माझ्या मस्त अनिला चेक केलं जात आहे. भाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहे त्यामुळे बाईक चेक करतो आणि हा हे मेकॅनिक आहे. तर बोलताय की 10,000 मध्ये इंजिन नेऊन या म्हणायचं. बाई 10,000,000 देतोय तर आत्ताच देतो मी. बोल. 10,000,000? हा. मॅग्नर घे 2,00,000 मग. काय काय वॅगनार घे. वॅगनार त्याच्या. हा का? या बंगल्यात? अच्छा बंगला तुझा आहे. अरे मग 10,00,000 द्यायला काय होतं भाई, देऊन दे ना.
संध्याकाळचे 7:30 वाजलेले, पाऊस थांबलेला आहे, पाऊस होता म्हणून घरात आलो होतो. तिथे बघा किती मस्त नारळाचे झाड आहे, छान वाटतं यार अशा बाल्कनीमधून असा व्ह्यू बघायला. तुला आता मजा येत असेल भो सकाळी सकाळी. काय काय रोजचं पाहिजे तेच, रोज मस्त अशा बाल्कनीत बसून कॉफी प्यायची किंवा चहा प्यायची, नेक्स्ट लेवल मजा असते ती. ते असं इथे मूवीमध्ये दाखवत नाही का, इथे असे बसलेले असता मस्त खुर्चीवर विचार करत. आपल्याकडे बसायचा पण इंतजाम आहे, काही बी झालं पाऊस वगैरे तिथे बसतो. आणि आजी बाबा तिथे भजे आणि चहा, भजनचा एक नंबर. वा 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 भाई, काय थंडी थंडी व्हावं लागते मस्त. हे झाड एवढे ना तर त्यामुळे थंडी जास्त वाजत असेल, बिकॉज झाडांमध्ये पाणी सोकलेलं असतं मग ते नंतर इव्हॅप्युरेट होतं. बरोबर बोलतोय ना भाई, काय चुकीचं बोलला का काही? मौसम एकदम भारी आहे, ये मौसम बड़ा. काय गाणं म्हटलं जाईल या वातावरणामध्ये, आज मौसम बड़ा. हा ते झालेलं आहे. बोल 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 बोल, एकदा 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 ट्राय. मला गाणं येत नाही ना, ये बारिश की बूंदे तुझे ही तो ढूंढे. कोणाला शोधणार आपण? ये बारिश का पाणी, ये पाणी की बूंदे, असंच काही ना ते गाणं. मला पण नाही आठवत आहे आता, विसरला. नाही नाही, एवढ्या वातावरणामध्ये तो असा उघडा फिरतो एकटा, कोणी म्हणजे शिकारी येऊन जाईल त्याला खाऊन जाईल, त्याला भीती पण वाटत नाही काही. हे जे चमकादड असतं ना, यांच्या मोठ्यांपासून काही भीती नाही वाटत, पण यांचे जे बच्चे असतात ना ते असे खाली फिरत राहतात. आणि असे फिरताना ते डायरेक्ट सुप 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 अंगात घुसून झालेले एका टायमाला आपल्याला असं वाटतं. म्हणजे त्यांचे एकदम वेगळं स्टाईल असतं त्यांचं उडायचे. पण हे जे मोठे असतात ना, हे फक्त असे वरच्यावर उडता, हे खाली नाही येत. इव्हनिंगचे वाजलेले आता 8. आणि बाय द वे, मी आलो होतो गांधी बगीच्यात, बिकॉज माझा एक फ्रेंड आहे त्याला भेटायला. आम्ही काही दिवसापासून भेटतो आहे. हा तो आहे, तो खूप लाजतो आहे ब्लॉगमध्ये यायला, बिकॉज त्याचं पण एक यूट्यूब चॅनल आहे. त्याने आधी खूप कंटिन्यू केलं होतं, नंतर त्यानं सोडून दिलं. लाजतो आहे हे असे लाजता आधी आधी, नंतर काय कम्फर्टेबल होता ना त्यानंतर मस्त ते ब्लॉगमध्ये येतं. ॲक्च्युली हा माझा तो फ्रेंड आहे जो मला यूट्यूबबद्दल सर्व इन्फॉर्मेशन देतो अबाउट अवर ॲनालिटिक्स, काय काय कसं कसं रेशिओवरती खाली होत राहतो यूट्यूबचा, कसे व्ह्यूज आपण ग्रोथ करू शकतात. तर ना याने कोर्स केला आहे, कोर्स केला आहे ना तू? तर त्याने डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केलेला आहे, तर त्याने त्यावरनं मला कॉन्टॅक्ट केला. तो म्हणे की मी तुला सर्व इन्फॉर्मेशन देतो. आणि ना काही दिवसापासून भेटताय आम्ही, म्हणजे एवढी भारी इन्फॉर्मेशन भेटते ना यार यूट्यूबबद्दल. तू कधी ओपन करतोय मग तुझं डेली व्लॉग्स? त्याचे ना मिनी व्लॉग्स असतात ॲक्च्युली. तो पण तेच म्हणतो की कॉन्टेंट काय शोधायचं यार, जळगावमध्ये खरंच कॉन्टेंट नाही आहे गाईज. कॉन्टेंटची खरंच कमी एवढी कमी आहे ना कॉन्टेंटची. मला सांगा जर तुम्ही कोणती नवीन प्लेस ओळखत असतील ना जळगावमध्ये तर मला सांगा, तिथे जाऊ यार एक्सप्लोअर करायला मस्त. गाईज यू नो व्हॉट, की ना आपलं इंडिया आहे ना खूप गोष्टींमध्ये मागे राहिलेले, बिकॉज आता आम्ही यूट्यूब रिलेटेड बोलत होते ना, खूप गोष्टींमध्ये आपल्या इंडिया मागे जे अदर्स कंट्री ना डेव्हलप करून घेतात त्यांच्यामध्ये, ते इंडिया नाही करू शकत तेवढं फास्टली. बिकॉज आता तुम्हीच बघा ना टेक्नॉलॉजी किती अपग्रेड होत चाललेली आहे, आणि अदर्स कंट्रीमध्ये बघा आतापर्यंत त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी किती अपग्रेड झालेली आहे. आपल्याकडे त्याचं तर फक्त आता ते संशोधन लावणं चालू आहे की केली कसं काय यांनी, तर तेच चालू आहे. आणि मी आता CPM यूट्यूबचं CPM असतं त्याबद्दल आम्ही डिस्कस करतो आहे. आणि यूट्यूबचं जे CPM आहे ना ते इंडियामध्ये खूपच कमी आहे, खूपच कमी. युरोपमध्ये बघितलं, युरोप आणि नॉस्टॅल्जिका बरोबर नॉर्वे, हां युरोप आणि नॉर्वेमध्ये एवढं जास्त प्रमाणात आहे ना CPM, तर जबरदस्तच एकदम खूप. काय वाटतं तुला CPM दाखवतो तुला मी? CPM म्हणजे कॉस्ट पर माईल, म्हणजे 1000 इम्प्रेशन मागे जेवढा डॉलर भेटतो तो. गाईज तुम्हाला सांगू, आपलं इंडिया भलेही काही गोष्टींमध्ये मागे, पण देवधर्मामध्ये ना सर्वात पुढे आपलं इंडिया आहे. आपल्या इंडियासारखं देवधर्मासारखी गोष्टी कुठेच नाही करू शकणार, हे माझं पर्सनली म्हणजे मी पर्सनली तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही पण जर इन्व्हेन्शन केलं ना या गोष्टीबद्दल तर तुम्हाला हेच समजेल की इंडिया सर्वात पुढे देवधर्माच्या गोष्टींमध्ये. सध्या रात्रीचे वाजलेले 10:02 तास झाले आम्हाला भेटून, मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि खूप नॉलेजेबल गोष्टी झाल्या. आणि आता चाललेलो आहे मी घरी. चल भाई मग उद्या भेटू आपण परत.
चालेल तेच बरोबर आहे. एनी वेज गाईज बॅक टू होम. आणि ना गाईज खरंच आज आहे ना पाय खूप दुखत आहे. का काय माहीत, बिकॉज आहे ना तिथे आम्ही चालले होते गार्डनमध्ये, तर त्यामुळे मला वाटतं थोडेफार दुखत असतील. कधीपासून वॉकिंग नाही केली होती ना म्हणून. आणि बस काही नाही, मग तर झोपायची इच्छा होते. मग असं सकाळी उठून ब्लॉग एडिट करेल. इथे ना हा आहे वेद जो दिवसभर बघत राहतो. हा बरोबर, दाखव दाखव दाखव. रात्री पाहतो मी फक्त. आणि दुपारी? दुपारी नाही पाहतो. दुपारी पण पाहतो. नाही पाहत ना. तुम्हाला आवडतं का कमेंट करून सांगा. तर बिग बॉस बघायला आवडतं का तुम्हाला? नाही पाहत, नाही पाहत मी. मला माहिती ना, मी नाही पाहत ना. मला माहिती आहे, ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे की आप पाहतो का नाही. एनिवेज तर चला मी इथे ब्लॉगला एंड करतो. होप सो गाइस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर न नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला खरंच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल, बाय.